मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शालेय शिक्षण विभागाची सध्या बैठक घेत आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या देखील याला उपस्थित आहेत. अतिशय महत्त्वाची अशी बातमी समोर आलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शालेय शिक्षण विभागाची बैठक घेत आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, उद्धव ठाकरे हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शालेय शिक्षण विभागाची सध्या बैठक घेत आहेत. या बैठकीमध्ये कोणत्या महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा होऊ शकते? शैलजा, राज्यातील शाळा 1 जुलैपासून प्रत्यक्ष सुरू करण्या संदर्भात शिक्षण विभागाने मार्गदर्शक तत्व तयार केलेले आहेत आणि या संदर्भात आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होणार आहे. मागच्या आठवड्यामध्ये शिक्षण विभागाने संपूर्ण तयारी केली आहे, कशा पद्धतीने शाळा सुरू करायची, कुठले वर्ग कुठल्या तारखेला कुठल्या महिन्यात सुरू करायचे, 10वीचा निकाल कशा पद्धतीने लावायचा, त्यानंतर 11वीचे प्रवेश कसे सुरू करायचे, सध्या जे ऑनलाईन शिक्षण अनेक शाळांनी सुरू केलेलं आहे त्या शिक्षणासाठी कोणता वेळ ठरवून द्यायचा, या सगळ्या संदर्भात शिक्षण विभागाने मागच्या आठवड्यामध्ये सविस्तर मार्गदर्शक तत्व तयार केलेले आहेत, सविस्तर आढावा घेतलेला आहे. त्या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चेनंतर शिक्षण विभागाकडनं या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल. सध्याही फक्त मार्गदर्शक तत्व आहेत आणि जुलैपासून टप्प्याटप्प्याने राज्यातील शाळा सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. मुख्यमंत्र्यांकडनं याला हिरवा कंदील मिळाला आज, त्याच्यानंतर शिक्षण विभाग अधिकृत निर्णय जाहीर करेल या संदर्भात. त्यामुळे आजची बैठक खूप महत्वाची आहे. मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांबरोबर वर्षा गायकवाड ज्या शिक्षण विभागाच्या मंत्री आहेत, त्याचबरोबर या विभागाचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झालेले आहेत. नक्कीच, या बैठकीमध्ये कोणते महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत, काय महत्वाची चर्चा होते, या संदर्भात अधिक माहिती दीपक आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.